नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की प्रिपोजिशनबद्दल आपण बघणार आहोत की जे क्वेश्चन सुरुवातीला की राज्यसेवा, त्याच्यानंतर PSI किंवा आपण कंबाईन म्हणूयात, ह्याला जेवढे क्वेश्चन आलेले आहेत तर त्या STI किंवा ASO अशा संदर्भात मग जेवढे क्वेश्चन आलेले ते क्वेश्चन बघणार आहोत. तर आपण सुरुवातीला बघूया प्रिपोजिशन काय आहे. तर प्रिपोजिशन कशाला म्हणतात, क प्रिपोजिशन इज द वर्ड प्लेस्ड बिफोर अ नंबर अ प्रोनाउन शो दॅट अ रिलेशन सम अदर वर्ड ऑफ सेंटेन्स. प्रिपोजिशन आपण मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो की आता वेगवेगळ्या पद्धतीने आपण नाऊन किंवा प्रोनाऊन वापरतं. तर नाऊन किंवा प्रोनाऊनच्या जागी जे येत असतं तर रिलेशन की काय दाखवत असतं त्याला प्रिपोजिशन म्हणतो. आता खाली काही प्रिपोजिशन दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण बघूयात. प्रिपोजिशन बिसाईड आहे तर बिसाईड काय सांगतं की बाय द साईड ऑफ, म्हणजे च्या बाजूला, ह्याचा अर्थ काय होतं की च्या बाजूला. आणि द हाऊस वॉज बिसाईड द रिवर, आता ह्याच्यामध्ये बिसाईड काय आहे किंवा बाजूला असं आपण वापरू शकतो. तर बाजूला याचा आपण प्रिपोजिशन म्हणून वापर करत असतो. ही स्टूड बिसाईड मी, म्हणजे माझ्या बाजूला ती बसलेली आहे किंवा तो बसलेला आहे. तर हे आपण प्रिपोजिशन म्हणतो. बिसाईड आणि बिसाईड्समध्ये फरक काय आहे की इन ॲडिशन टू, ही प्लेज टेनिस बिसाईड्स इन ॲडिशन टू बास्केटबॉल अँड फुटबॉल. ह्याच्याबरोबर जे आपण इथं काम करत असतो किंवा कोणतीही गोष्ट करत असतो त्याला आपण बिसाईड्स आपण म्हणतो. बिसाईड्स बीइंग अ गुड स्पीकर ही इज ऑल्सो अन एक्सलंट ॲक्टर. आपण काय म्हणतो, एक्सलंट ॲक्टर, म्हणजे ही आणि ते असं आपण म्हणतो की नाही त्याला बिसाईड्स म्हणतो. ह्याच्यानंतर बघूयात चला की सीन्सचा उपयोग. इट मीन्स फ्रॉम अ पॉईंट टाईम इन द पास्ट किंवा भूतकाळातील निश्चित वेळ दर्शवण्यासाठी सीन्सचा वापर करतात. आता बघा की ही हॅज अब्सेंट सीन्स मंडे, म्हणजे कोणत्या वेळेपासून कोणत्या वेळेपर्यंत त्या गोष्टी होत आलेल्या आहेत किंवा त्या गोष्टी होतात तर याला आपण काय म्हणतो की सीन्सचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, सी हॅज बीन स्टडिंग इन सीन्स 7 o'clock. हे झालं सीन्सचा उपयोग. आपण थोडासा फास्ट घेऊयात कारण का आपल्याला खूप फास्ट पुढं म्हणजे क्वेश्चन पण घेणार आहोत किंवा रिवाईज पद्धतीने घेणार आहोत की आपल्याला सगळ्या गोष्टी येतात. तर फारचा उपयोग बघा. इट इज यूज टू व्हेन यू आर रेफर टू द पिरियड ऑफ अ टाईम अँड नॉट अ पॉईंट टू टाईम, म्हणजे निश्चित कालावधीसाठी, म्हणजे कालावधी दर्शवण्यासाठी फारचा उपयोग करतात. म्हणजे आय हॅव बीन वेटिंग हर फॉर 2 hours, 2 तासापासून मी त्याचा वेट करतो किंवा त्याची वाट बघतो आहे आपण याचा उपयोग करतो. म्हणजे याचा अर्थ वाक्यामध्ये उपयोग करून काय होईल की ही हॅज बीन अपॉइंटेड फॉर 3 years, किंवा आपण त्याला म्हणतो की फारचा उपयोग करतो. म्हणजे कोणत्याही वेळेसाठी लक्षात काय ठेवण्याची गरज आहे, तर निश्चित कालावधी किंवा दर्शवण्यासाठी फारचा वापर केला जातो. म्हणजे निश्चित कालावधी दर्शवण्यासाठी फारचा वापर केला जातो. टील पर्यंत जर म्हणलं, आता टीलचा वापर कुठं होतो, टील म्हणजे पर्यंत. आपण काय म्हणतो टील म्हणजे पर्यंत म्हणतो. इट इज यूज टू अबाउट अ टाईम टू पॉइंटेड टाईम. ही आता बघा की टीलचा उपयोग, ही प्लेड टील 7 o'clock, ही प्लेड टील 7 o'clock, म्हणजे 7 वाजेपर्यंत तो खेळत आहे किंवा खेळतो. आय शॉल वेट फॉर युअर रिप्ले टील 4 o'clock, म्हणजे काय म्हणताय की 4 वाजेपर्यंत तुला रिप्ले देईल. म्हणजे याचा अर्थ काय होतो की पर्यंत होतो, म्हणजे टीलचा अर्थ पर्यंत होतो. वेगवेगळ्या वाक्यामध्ये त्याचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो. आय विल वेट 8 o'clock, म्हणजे 8 वाजेपर्यंत मी तुझी वाट बघेल, म्हणजे टील पर्यंत आपण म्हणतो त्याला आपण. त्याच्यानंतर ड्युरिंग आहे. ड्युरिंगचा अर्थ काय होतो बघा की च्या दरम्यान, आपण काय म्हणतो की च्या दरम्यान. इट इज यूज टू शो द कंटिन्युअस ॲक्शन थ्रू पिरियड वी स्लीप ड्युरिंग नाईट. आता ड्युरिंग म्हणजे च्या दरम्यान झोपतो, म्हणजे असं सांगतंय की आपण कोणतीही गोष्ट कोणतीही जर ह्या काळामध्ये करतो असं जर म्हटलं तर ड्युरिंग वापरतो. म्हणजे च्या दरम्यान, कोणत्या काळादरम्यान आपण कोणतीही गोष्ट करत असू तर ते च्या दरम्यान आपण म्हणतो. यू शूड वर्क ड्युरिंग ऑफिस आवर, म्हणजे मी ऑफिस आवरमध्ये काम करत असतो, हे आपण ड्युरिंगचा वापर करतो. त्याच्यानंतर बाय म्हणजे काय,
बाय भविष्यकालीन निश्चित वेळ दर्शवण्यासाठी, जे भविष्यकाळाची निश्चित वेळ दर्शवायची असेल तर आपण काय म्हणतो की बायचा वापर करतो. म्हणजेच काय, इट इज यूज टू शो द फ्युचर पॉइंटेड टाईम बिफोर द पॉइंट बट नॉट लेटर दॅन द पॉइंट ऑफ टाईम, असं आपण म्हणतो. म्हणजे भविष्यकालीन निश्चित वेळ किंवा क्रिया दर्शवायची असेल, आता वाक्य काय म्हणते, इट इज यूज टू शो द फ्युचर पॉइंट टू टाईम ऑर बिफोर बट नॉट लेटर दॅन द पॉइंट ऑफ टाइम, असं आपण म्हणतो. ह्याला आपण काय म्हणतो, बायचा. आता ह्याचे जर बघितलं तर वाक्यामध्ये रूपांतर कसं करूयात, आय शॅल बी ॲट होम बाय 10 o'clock, म्हणजे 10 वाजता मी घरी असेन. किंवा उद्याची वेळ जर सांगायची असेल तर आपण 10 वाजता आपण घरी असेन, असं वेळ दर्शवण्यासाठी किंवा क्रिया करणारा असेल किंवा चा किंवा नेन आपण म्हणत असतो. द गेम विल ओवर 7 PM, म्हणजे किती वाजता संपत आहे म्हणतं की 7 वाजता. इट इज ऑल्सो यूज टू द डोअर एजंट ऑफ ॲक्शन, किंवा धिस बुक इज रिटन बाय मी, म्हणजे डोअर ॲक्शन जर म्हणत असेल तर त्याला आपण या गोष्टी म्हणत असतो. याच्यानंतर बघा, इन ऑन आणि ॲट, आता हे 3 शब्द आहेत. आता इन ऑन आणि ॲट हे 3 शब्द कसे वापर करत असतो बघा, की टू रिफर टू अ पिरियड ऑफ टाईम, टू रेफर टू अ पिरियड ऑफ टाईम, म्हणजे टाईम पिरियड आपण दर्शवतो. आता फॉर एक्झाम्पल, इन द मॉर्निंग, म्हणजे आपण सकाळच्या वेळेस जर म्हणत असू तर इन द मॉर्निंग, इन आफ्टरनून, किंवा दुपारच्या वेळेस म्हणत असू आफ्टरनून. किंवा इन कसं वापरत असतो की कोणत्याही वेळेला, म्हणजे टाईम जेव्हा आपण रेफर करत असतो त्याला आपण त्या गोष्टी म्हणतो. इन अ इव्हिनिंग, इन अ इयर, इन अ मंथ, 3 मंथ असेल, किंवा इन 1985, अशा पद्धतीनं वेगवेगळे आपल्या तुम्हाला समजत असेल. नेक्स्ट बघूयात, आता वेगवेगळे एक्झाम्पल आहेत, तुम्ही वाचू शकता. ही मी ऑन मंडे, किंवा ऑन कधी वापरायचं तर ऑन मंडे, किंवा कोणतेही दिवस जर असेल तर लक्षात घेण्याच्या गोष्टी आहेत. किंवा कोणत्या दिवशी असं आपण एक्झॅक्टली जर बघितलं तर ऑन आपण वापरत असतो. किंवा ऑन द कॉलेज डे विल बी गो कलरफुल ड्रेसेस, म्हणून ह्या अशा पद्धतीनं आपण वापरू शकतो. हे झालं यांच्याविषयी. त्याच्यानंतर पुढं बघूयात, ॲटचा उपयोग, ॲट आपण कधी वापरतो, टू रेफर टू द एक्झॅक्ट पॉईंट टाईम. एक्झॅक्ट पॉईंट टाईम जर बघायचं असेल आपल्याला तर आपण रेफर करत असतो ॲटचा. म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला पॉईंट जर काढायचा असेल किंवा ह्या वेळेलाच मी इथं हजर होऊ शकतो, किंवा कोणत्याही वेळेला हजर होऊ शकतो असं सांगायचं असेल तर आपण हे वापरतो. आता वाक्यामध्ये बघूयात, वी हॅड अ ग्रँड पार्टी 5 PM ऑन 21st, असं आपण म्हणतो. तर 5 वाजता, एक्झॅक्टली 5 वाजता आपणाला जर असं टाईम जर द्यायचा असेल तर आपण ॲटचा वापर करतो. ही लिव ॲट 1536 सदाशिव पेठ, असं आपण म्हणतो. ॲट इज यूज टू द स्पीकिंग थिंग्स ॲट रेस्टच्या वेळेस जर आपण स्पीक करत असू तर त्याला आपण त्या गोष्टी म्हणतो. अँड इन आणि विद इनचा उपयोग बघूयात. इन आणि विद इन म्हणजे काय, आता इनचा उपयोग बघूया. विथ द रेफरन्स टू द टाईम, इन मीन्स द एंड ऑफ द सर्टन पिरियड, द स्पेसिप विल रीच ऑफ मून ऑफ 3 डेज, आपण म्हणतो. द लोन विल बी रिपेअर्ड इन अ इयर, आता आपल्या एका दिवसामध्ये लोन रिपेअर झाला असेल. आपण विद इन म्हणजे कोणत्या दिवशी आपण लोन किंवा एका विशिष्ट टाईममध्ये जर आपण याचा वापर करायचा असेल तर इन किंवा विद इन वापरत असतो. विद इन म्हणजे काय, विथ रेफर्स टू द टाईम, विद इन मीन्स बिफोर टू द एंड ऑफ द सर्टन पिरियड, काय म्हणत आहे, बिफोर द एंड ऑफ द सर्टन पिरियड, म्हणजे जर कोणतीही वेळ जर संपत असेल, विथ रेफरन्स टू द टाईम विद इन मीन्स बिफोर द एंड ऑफ द सर्टन, म्हणजे वेळ संपायची असेल विद इन, म्हणजे ह्या वेळेमध्ये मला काम पूर्ण करायचं आहे, तर विद इन टाईममध्ये जर काम पुरत असेल तर हे आपण वर्ड वापरत असतो. फॉर एक्झाम्पल, द लोन विल बी रिपेअर्ड विद इन अ इयर, आपण म्हणतो असतो. कळालं असेल तुम्हाला ह्या शब्दाचा वापर, प्रिपोजिशनचा वापर. नेक्स्ट प्रिपोजिशन आपण घेऊयात, इन ॲट. इन जे वापरत असतो टू रेफर टू द लार्ज प्लेसेस, म्हणजे मोठ्या प्लेसमध्ये जर आपण विचार केला, किंवा कंट्री, इन डिस्ट्रिक्ट, किंवा लार्ज सिटीज, प्लेस बिगर साईजेस असेल तर त्याला आपण इन किंवा इन वापरत असतो. ह्याला इनचे वेगवेगळे उपयोग आहेत. आपण वर इन वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपण वापर केलेला आहे, आपल्या लक्षात ठेवायचं आहे. ही लिव इन अमेरिका, किंवा तुकाराम वाज बॉर्न देहू पुणे, ही लिव इन तेंदूर आंध्र प्रदेश, आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आपण इन आणि ॲटचा पण वापर करतो. ॲट म्हणजे कडे, आपण मराठीत काय म्हणतो त्याला, कडे म्हणतो. स्मॉल इम्पॉर्टंट प्लेसेस लाईक विलेज, स्मॉल टाउन्स, असं आपण म्हणतो. सी लिव्ज
डोंबिवली आपण म्हणतो, ॲट आपण कोणतेही जे शहर असेल त्याला आपण हे वापरत असतो. इन 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 टू आता परत परत आलेले आहेत हे, आपण कोणत्याही रेस्ट ठिकाणी रेस्ट घेत असेल त्याचा वापर करतो. इन टू म्हणजे आत असतो. इट इज टू इंडिकेट अ मुवमेंट टू द इनसाईड समथिंग म्हणजे काहीमध्ये असेल. तर ही फेल इन टू वेल म्हणजे आपण हिरीत पडत असेल. कुठं पडलं आहे? इन टू. इन टू म्हणजे रूम, किंवा ही कम इन टू द रूम, किंवा कम इन टू द रूम, किंवा वॉटर इन टू द ग्लासेस, किंवा ऑन अपॉन म्हणजे इट इज टू द शो द थिंग्स अ रेस्ट ऑफ अ इंडिकेटेड ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट थिंकिंग्स ऑफ द फ्लावर स्पॉट इज वन ऑफ द टेबल ही सेट ऑन द चेअर द बुक इज वन ऑफ द बेंच. आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वापर करत असतो. अपाऊन म्हणजे काय? इट इज यूज टू द शो थिंग टू मोशन. ही जम्पड अपाऊन हिज हॉर्स असं आपण म्हणतो. कीप इन द बुक ऑफ अपाऊन द टेबल आपण म्हणतो. विदाऊट म्हणजे इट इज यूज टू द शो द ॲबसन्स ऑफ अ थिंग अ पर्सन आपण म्हणतो. ह्याच्या पद्धती अशा पद्धतीनं वापर करत असतो. हे झाले प्रिपोजिशन. आपण बघू शकता की हे झाले प्रिपोजिशन. आपल्या ह्या प्रिपोजिशनचे जे काही आहेत क्वेश्चन आहेत, क्वेश्चन आपण घेणार आहोत. बघा क्वेश्चन राज्यसेवेला विचारलेले क्वेश्चन आहेत. तर हे क्वेश्चन आपण महत्त्वाचे आहेत. आता सुरुवातीला पहिला क्वेश्चन बघूयात. इन इन कॉन्ग्रॅच्युलेट बघूयात. आता पहिला क्वेश्चन आहे, कॉन्ग्रॅच्युलेट हिम फॉर हिज अ सक्सेस. करेक्ट सेंटेन्स आहे आय कॉन्ग्रॅच्युलेट हिम ऑन हिज सक्सेस. म्हणजे इथं आपल्याला प्रिपोजिशन काय विचारलेलं आहे? तर प्रिपोजिशन आपल्याला माहिती पाहिजे की कोणतं येणार आहे, कोणतं येऊ शकते हे आपल्याला प्रिपोजिशन माहिती पाहिजे. आता इथं बघूयात आपण ऑन हिज सक्सेस आपण म्हणतो. दुसरं बघूयात, दिस इज अ कम्फर्टेबल हाऊस लिव. म्हणजे करेक्ट सेंटेन्स करा म्हणते, दिस इज अ कम्फर्टेबल हाऊस टू लिव इन. आपण म्हणतो की लिव इन कुठं असेल तर त्याला आपण इन असं वापरत असतो. ही विल नॉट लिसन व्हॉट यू से. आता इथं प्रिपोजिशन कुठे येतं की ही विल नॉट लिसन व्हॉट यू से, की ही विल नॉट लिसन टू. इथं प्रिपोजिशन काय आलं? टू. म्हणजे इथं आपण म्हणतो लिसन टू व्हॉट यू से. कारण का हे क्वेश्चन क्वेश्चनेबल वर्डच्या नंतर आपल्याला टू वापरायचा असतो. म्हणून आता इथं टू आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात क्वेश्चन आहे, पी एस आय एस के एल आलेले क्वेश्चन आपण बघूयात. पहिला क्वेश्चन, फिलिंग द ब्लँक्स विथ अ करेक्ट प्रिपोजिशन म्हटलंय. क्लर्क टायपिस्ट 2017 आलेला क्वेश्चन आहे. सी इज अफ्रेड डॅश फ्रॉक्स. आता इथं काय येतं? सी इज अफ्रेड डॅश फ्रॉक्स. आता इथं काय येतं? बाय येईल का? म्हणजे फ्रॉकच्या बदल्यामध्ये बाय येईल का? बाय येणार नाही. त्याच्यानंतर फॉर येईल का? अफ्रेड फॉर म्हणजे आपण साठी म्हणतो, याला आपण फॉर साठी म्हणतो, हे येणार नाही. ऑफ येईल म्हणजे कोणाला घाबरतो? ऑफ म्हणजे काय? ला होईल ना, म्हणजे कोणाला घाबरते ती? सी इज अफ्रेड ऑफ फ्रॉक्स, म्हणजे वित्तर येणार नाही. म्हणून क्वेश्चन नंबर येईल, आन्सर येईल 3 नंबरचा. फिलिंग द ब्लँक्स विथ अ करेक्ट प्रिपोजिशन. आता करेक्ट प्रिपोजिशन जर बघितलं तर ही हॅज बीन इन हॉस्पिटल. आता बघा सांगा मला की ह्या क्वेश्चनचं आन्सर काय येईल. ही हॅज बीन हॉस्पिटल डॅश लास्ट वीक. इन फॉर सिन्स किंवा फ्रॉम इल. आता इथं ह्या प्रश्नामध्ये ह्याचा विचार केला असता ही हॅज बीन हॉस्पिटल. आता आपण बघूयात की सेंटेन्स कशा प्रकारचं येतं येईल. काय म्हणतं सेंटेन्स? ही हॅज बीन इन हॉस्पिटलमध्ये आहे. तर केव्हापासून आहे? इन लास्ट वीक. इन येईल का? ती हॉस्पिटलमध्येच आहे ना. इन वापरतो का? वापरू शकत नाही. फॉर म्हणजे साठी होते. याचा वाक्य म्हणजे कोणत्याही शब्दासाठी जर आपण बघितलं तर फॉरचा उपयोग होतो की कोणतीही गोष्ट करायची असेल तर आपण फॉरचा उपयोग किंवा साठी आपण म्हणतो किंवा कशासाठी गेलास किंवा साठी आपण उपयोग करतो. परंतु लास्ट वीक सिन्स म्हणजे केव्हापासून विचारते. लास्ट वीक जे असे शब्द असतील, लास्ट वीक असे शब्द असतील त्याला आपण काय वापर करतो? सिन्सचा वापर करतो. तर फ्रॉम ते येणार नाहीत, पासून होते याचा अर्थ. नेक्स्ट बघूयात, चूज द करेक्ट प्रिपोजिशन ऑफ फिलिंग द ब्लँक्स असं म्हटलं तर असिस्टंटला विचारलेलं आहे. वी गॉट अप डॅश डॉन अँड हॅड ब्रेकफास्ट 8 o'clock. म्हणजे वी गॉट अप
वी गॉट अप कधी आपण म्हणजे हे कधी करतात मग ते सांगते कधी करतात हे जे आहे कधी करतात 8 o'clock करतात आपल्याला देणंघेणं काय फक्त अप अप ऑन ॲट किंवा ॲट ऑन किंवा ॲट ॲट किंवा ऑन ऑन असं येईल. तर ह्या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर ॲट ॲट येईल. ॲट ॲट का बरं येईल हो कारण का ॲट ॲट येण्यामागचं कारण म्हणजे काय वी गॉट अप ॲट डॉन ॲट ब्रेकफास्ट ॲट इथं पण काय येईल ॲटच येईल म्हणजे 8 o'clock येईल. नेक्स्ट बघूयात कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स ऑफ युझिंग अ लास्ट मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन. जर म्हटलं द यंगेस्ट डॅडॅश द थ्री सिस्टर्स इन अ सर्टनली द वायजेस्ट. आता विचारलं काय कोणाविषयी यंगेस्ट द थ्री सिस्टर्स द थ्री सिस्टर्स हे कोण आहेत म्हणजे हे जे लेडीज असल्यामुळं आपल्याला कंपॅरिझन काय होतं की कंपॅरिझन करत असताना तर बिटवीन येईल का द यंगेस्ट बिटवीन द थ्री सिस्टर्स असं येणार नाही म्हणजे बिटवीन येणार नाही. त्याच्यानंतर ऑफ ऑल येईल का म्हणजे ऑफ ऑलमध्ये कंपॅरिझन होते ना इथं म्हणजे मधल्यामध्ये म्हणजे तीन माणसामध्ये जर कंपॅरिझन होत असेल तर आपल्याला ऑफ ऑल असं वापरू शकत नाही किंवा इंतर वापरू शकत नाही म्हणून काही अमंग येईल. बघा म्हणजे सेंटेन्स बरोबर वाटतंय का द यंगेस्ट अमंग द थ्री सिस्टर्स इज अ सर्टनली वायजेस्ट. यंगेस्ट अमंग थ्री सिस्टर्स आर सर्टनली वायजेस्ट असतात असं आपण म्हणू शकतो. फिलिंग द ब्लँक्स विथ द प्रिपोजिशन नेक्स्ट आहे ही अकॉज्ड मी डॅडॅस चिटिंग हिम. त्याच्यानंतर आय डू नॉट अप्रूव डॅडॅश युअर ॲक्शन द फादर वॉज व्हेरी अँग्री हीच कन्सिस्टन्सी. आता इथं जर बघितलं आपण ह्याचा आन्सर काय येईल सहाव्याचा आन्सर काय येईल तर इथं वर दिलेलं आहे बघूयात आपण फॉर ऑफ 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 विथ असं येईल. तर ह्याचं उत्तर जर बघितलं ऑफ ऑफ विथ येईल कारण का आता इथं जर विचार केला ही अकॉज्ड मी ऑफ चिटिंग हिम म्हणजे चिटिंग करण्यासाठी अकॉज्ड केलेलं आहे. आय डू नॉट अप्रूव ऑफ युअर ॲक्शन द फादर वॉज व्हेरी अँग्री ॲट हिज कॉन म्हणजे केव्हा केलेले आहेत ते त्याच्या कॉनमुळं म्हणजे त्याच्या वागण्यामुळं केलेले आहेत. हे झाले क्वेश्चन. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पुढचे क्वेश्चन असाच आपला प्रतिसाद राहू द्या आणि आमच्या प्रत्येक व्हिडिओला आपण लाईक तर करताच आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर मात्र जरूर करा कारण का अशाच प्रकारचे चांगले चांगले व्हिडिओज आपल्या अभ्यासामध्ये म्हणजे हेल्प व्हावी म्हणून आम्ही बनवत असतो. तर आपली प्रतिक्रिया जरूर खाली कमेंटमध्ये लिहू शकता काही जर चुकलं असेल किंवा आपल्या चॅनल म्हणजे बोलण्यामध्ये काही हे झालं असेल तर आपण खाली कळवू शकता की कोणती चूक झालेली आहे सगळं सांगू शकता. तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.